नमस्कार आपण पाहत आहात युट्यूब चॅनल करमाळ्याची खबर जाणून घेऊयात सोमवार दिनांक तीन डिसेंबर दोन हजार अठरा रोजीच्या करमाळा शहर व तालुक्यातील घडामोडी करमाळा तालुक्यातील दुष्काळाची स्थिती ही दिवसेंदिवस अधिक गंभीर होत चालली आहे या पार्श्वभूमीवरच दुष्काळ निवारणार्थ उपाययोजनांच्या अनुषंगाने सोलापूरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी आज तालुक्याचा दौरा केला या दौऱ्यात त्यांनी करमाळा तालुक्यातील मांगी कामने बिटरगाव श्री पांडे म्हसेवाडी फिसरे सालशे या गावांना भेटी देऊन तेथील वस्तुस्थिती ते जाणून घेतली यावेळी त्यांनी थेट शेतकऱ्यांशी संवाद साधला शेतशिवारांची प्रत्यक्ष पाहणी केली तसेच शेतकऱ्यांशी चर्चा करून दुष्काळावर मात करण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जाईल असे आश्वासन दिले यावेळी जिल्हा कृषी अधिकारी बसवराज बिराजदार प्रांताधिकारी मारुती बोरकर तहसीलदार सुशील कुमार बेल्लेकर गटविकास अधिकारी श्रीकांत खरात कृषी अधिकारी गायकवाड मंडलाधिकारी संतोष गोसावी बाबासाहेब गायकवाड सुभाष बदे सादिक काजी सामाजिक कार्यकर्ते सुनील भोसले आदी त्यांच्यासोबत उपस्थित होते पोथ्रि येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गोवर रुबेला लसीकरण मोहीम आज राबविली गेली यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप पाटील सदस्य नारायण कारांडे आरोग्य सहाय्यक नरसिंग भोंग आरोग्यसेविका मंगला राऊत श्रीमती थोरात पी व्ही फकीर गटप्रवर्तक श्रीमती नरुटे आशा सेविका दीपाली दळवी तसेच शाळेचे मुख्याध्यापक पोपट थोरात व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते अंतर्गत आर जी गाडेकर विद्यालय तसेच ढेकळेवाडी प्राथमिक शाळेतही आज लसीकरण मोहीम पार पडली मराठा फोर्ट समूहाच्या वतीने दिवाळी सुट्टीत घेतलेल्या किल्ला बांधणी स्पर्धेचे बक्षीस वितरण शहरातील छत्रपती चौकात मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाले संग्रामसिंह परदेशी यांना सर्वोत्कृष्ट किल्ले बांधणी पुरस्कार दोन हजार अठरानी गौरविण्यात आले तर या स्पर्धेत अर्चना माने प्रथम पार्थ आवटे द्वितीय शुभम माने तृतीय व किल्ला विभागातील लोकमान्य टिळक बालमंडळास उत्तेजनार्थ पुरस्कार प्रदान करण्यात आला पुरस्कारामध्ये सन्मान चिन्ह व प्रमाणपत्राचा समावेश होता कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मराठा फोर्ट समूहाच्या सदस्यांनी परिश्रम घेतले हिसरे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जागतिक अपंग दिन साजरा करण्यात आला यावेळी लुई ब्रेल व हेलन किलर यांच्या प्रतिमेचे पूजन शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सदाशिवराव जगदाळे यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अपंग शिक्षण तालुका समन्वयक ज्योतिराम माने हे होते त्याबरोबरच समग्र शिक्षण उभयांचे मुंडे काळे शेख अंधारे आदी उपस्थित होते अपंगांविषयी समाजात जनजागृती करण्यात यावी व अपंगांना सहकार्य करावे असे आवाहन माने यांनी यावेळी केले या प्रसंगी मुख्याध्यापक बाळासाहेब वाघमळे यांनी उपस्थितांचे स्वागत केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष कुमार यांनी केले तर आभार शिक्षक विजय बाबर यांनी मानले यावेळी शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते अचानक उद्भवणाऱ्या अडचणीच्या वेळी शालेय मुलींना स्वसंरक्षण करता यावे त्यासाठी काही तंत्रे माहीत असावीत या उद्देशाने पांडे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने खास मुलींसाठी कराटे प्रशिक्षण शिबिर सुरू आहे या ठिकाणी प्रशिक्षक सूरज वशे हे प्रात्यक्षिके घेत असून मुलींचा या प्रशिक्षणात चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे सदर प्रशिक्षण हे दररोज साधारणतः एक तास याप्रमाणे दोन महिने दिले जाणार आहे मुलींना या कराटे प्रशिक्षणाचा चांगला लाभ होईल अशी प्रतिक्रिया पांडेशाळेचे मुख्याध्यापक गबाले यांनी दिली आहे स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार एकोणीस अंतर्गत करमाळा शहरात कचरा व्यवस्थापन संदर्भात प्रबोधन मोहीम राबविली जात आहे त्या अनुषंगाने शहरातील साधनाबाई जगताप प्राथमिक मुलींची शाळा नंबर एकमध्ये ओला कचरा सुका कचरा व घातक कचरा विलगीकरण करणे तसेच घरच्या घरी ओल्या कचऱ्यापासून सेंद्रिय खत निर्मिती प्रकल्प राबविण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले यावेळी नगरसेवक अतुल फंड नगरसेविका स्वातीताई फंड मुख्याध्यापक दयानंद चौधरी यांच्यासह शाळेतील विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते तालुक्यातील बोरगाव ते पाडळी हद्द या पोटेगाव बाळीवाडी तरडगाव मार्गे जाणाऱ्या साधारणतः आठ पॉईंट दोन किलोमीटर लांबीच्या रस्ता कामाचा व इतर विविध विकास कामांचा भूमिपूजन कार्यक्रम माजी उपमुख्यमंत्री खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते तर आमदार नारायण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली येत्या बुधवारी पाच डिसेंबर रोजी सायंकाळी चार वाजता तरडगाव येथे आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती तरडगावचे सरपंच डॉ अमोल घाडगे रामभाऊ नलवडे बंडू बागडे यांनी दिली आहे या कार्यक्रमासाठी सभापती शेखर गाडे उपसभापती गहिनीनाथ ननवरे यांच्यासह तालुक्यातील विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत असेही त्यांनी सांगितले करमाळा शहर व तालुक्यातील घडामोडी अशाच प्रकारे जाणून घेण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनल करमाळ्याची खबर नमस्कार